नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे आज आपण लॉच्या ॲडमिशनसंबंधी एक व्हिडिओ बघणार आहोत तर लॉचं ॲडमिशन घेत असताना कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तर त्या संदर्भानं त्या अनुषंगानं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहे तर मित्रांनो यातील बरीचशी डॉक्युमेंट म्हणजे काही काही कॉलेजेसला काही डॉक्युमेंट लागतात काय डॉक्युमेंट नाही लागत म्हणजेच एखाद्या कॉलेज अकरावीचं मार्कलिस्ट सुद्धा मागतं तर दुसरं कॉलेज ते अकरावीचं मार्क मागत नाही आहे किंवा एखादं कॉलेज आधार कार्ड मागत नाही आहे तर दुसरं कॉलेज आधार कार्ड मागतं मतदान कार्डचंसुद्धा तसंच तर त्या अनुषंगानं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जी ऑल ओव्हरऑल जी डॉक्युमेंट लागतात तर ती त्यासंबंधी माहिती घेणार आहोत आणि ती डॉक्युमेंटची लिस्टसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत तर मित्रांनो तर कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तर साधारणत ॲडमिशन घेत असताना प्रत्येक डॉक्युमेंटच्या तीन तीन प्रती तर लागतात किंवा दोन दोन साधारणतः आपण तीन तीन पकडून चालूया तर जे आता एक एक सिक्वेन्सनं बघूया आपण जे ॲडमिशन मिळताना ज्याच्या आधारे मिळतं ते अलॉटमेंट लेटर पहिल्यांदा अलॉटमेंट लेटर आपल्याला ले लागतं त्यानंतर आपण जो सी ई टीसाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरतो तो लागतो मित्रांनो त्यानंतर ई टीचं जे हॉल तिकीट असतं ते सुद्धा लागतं मित्रांनो त्यानंतर हे सगळं तीन तीन प्रथित आणि काही कॉलेजला हे आता हॉल तिकीट काही कॉलेज मागत नाही तर काय कॉलेज मागतं पण मी जे ऑल ओव्हर जे लागतात ते सर्वच सांगणार आहे तर पहिल्यांदा आपण बघितलं अलॉटमेंट लेटर त्यानंतर सीई टीचं ॲप्लिकेशन फॉर्म त्यानंतर बघितलं आपण सीई टीचं हॉल तिकीट त्यानंतर सीई टीचं स्कोअर कार्ड त्यानंतर मित्रांनो दहावीचं मार्कलिस्ट लागतं त्यानंतर अकरावीचं मार्कलिस्ट काही कॉलेज मागतात अकरावीचं मार्कलिस्ट तर काही कॉलेज नाही मागत त्यानंतर बारावीचं मार्कलिस्ट लागतं आणि जे ती थ्री इयरसाठी घेतात ॲडमिशन त्यांना ग्रॅज्युएशनचं लास्ट इयरचं मार्क लिस्ट लागणार मित्रांनो आणि कधी कधी तिन्ही वर्षाचे मार्क लिस्ट लागते तेरावी चौदावी पंधरावी जे काय असतील किंवा जे इंजिनिअरिंगचे असतील जे फार्मसीचे असतील त्यांना चारही वर्षाचे मार्क लिस्ट लागणार तर ते साधारण तसं असतं तर त्यानंतर जर आता बरेचसे विद्यार्थी असतात चाळीसचे एजचे असते चा काही पस्तीस एजचे असते त्यांचा बराचसा गॅप असतो तर, तर मित्रांनो गॅप सर्टिफिकेटसुद्धा लागतं त्यानंतर आ, जे काही काही विद्यार्थी हे सरकारी कर्मचारी असतात काही कुठं शिक्षक असतात काही कुठं सर्विसदार म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये किंवा काही आपल्या ह्याच्यामध्ये म्हणूया शिक्ष पी डब्ल्यू डी किंवा कोणत्याही क्षेत्रात ते सर्विसला असतात तर त्यांनासुद्धा क्लॉ करायचा असतो तर त्यांना त्या विभागाचं जे ज्या विभागामध्ये काम करतात त्यांना त्या विभागाचं ना, ना हरकत प्रमाणपत्र हे ॲडमिशन घेताना लागतं मित्रांनो त्यानंतर बघितलं त्यानंतर मित्रांनो टी सी म्हणजे थोडक्यात शाळा सोडल्याचा दाखला हे डॉक्युमेंट सुद्धा लागतं आणि आता बरेचसे विद्यार्थी असतात बरेचसे काही विद्यार्थी मुंबई विद्यापीठातील असतात त्यांना पुणे विद्यापीठात ॲडमिशन घ्यायचं असतं तर त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो मायग्रेशन सर्टिफिकेट मायग्रेशन सर्टिफिकेट हे लागत असतं तर आता ॲडमिशन घेताना बरेचसे विद्यार्थी आता मग हे कास्ट कॅटेगरीमधले असते तर त्यांच्यासाठी सुद्धा वेगळे डॉक्युमेंट असतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागत असतं त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी हे एक डॉक्युमेंट लागत असतं मित्रांनो त्यानंतर जे ओ बी सी एन टी या प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांना आपलं हे नॉन क्रिमिलियर लागत असतो उत्पन्नाचा दाखला लागत असतो मित्रांनो नॉन क्रिमिनल त्यानंतर उत्पन्नाचा दाखला त्याचबरोबर असे म्हणजे व्हॅलिडिटी तर आपण मग असे सांगितलंच त्याचबरोबर आधार कार्ड सुद्धा लागत असते मित्रांनो त्यानंतर मतदान कार्ड लागत असते त्यानंतर फोटो जो व्यक्ती ॲडमिशन घेणार आहे त्याचे तीन फोटो लागत असतात अशा पद्धतीचं जे ॲडमिशन घेताना जे डाकुमेंट महत्त्वाचे जे डॉक्युमेंट लागतात ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहेत मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच